श्रावय चक्षुरुन्मीलितं येन सेवागिरिगुरवे नमः सेवागिरिगुरवे नमः सेवागिरिगुरवे नमः ॐ नमो नारायणाय। सर्व जगाला शांतीचा आणि अध्यात्माचा संदेश देणाऱ्या या भारत देशामध्ये प्राचीन काळातील ऋषीमुनींपासून ते अलीकडच्या काळातील सत्पुरुषांपर्यंत अनेक संत महात्मे होऊन गेलेले आहेत। महाराष्ट्र तर तुकोबांनी म्हटल्याप्रमाणे मातले हे वैष्णव वीर रे, किंवा ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटल्याप्रमाणे ईश्वर निष्ठांची मांदी आळी आपण पाहतो। या राकट आणि कणखर महाराष्ट्रामध्ये आदर्श असं शिवराज्य होऊन गेलं। सातारा जिल्ह्यात तर समर्थ रामदास, धाबडशीचे ब्रह्मेंद्र स्वामी, त्रिपुटीचे गोपालनाथ, गोंदवलेकर महाराज अशा थोर संतांच्या वास्तव्यानं आणि उपदेशानं पवित्र झालेला। अशा या साताऱ्यातील एका निर्जन अशा झाडाझुडपातील वस्तीत जाऊन राहण्याचा ईश्वरी आदेश जुनागडच्या एका महात्म्याला 1905 सुमारास होतो काय, आणि ते इथे येऊन लोकांची सेवा करतात काय, केवढा हा ईश्वरी संकेत। समर्थ रामदासांनी धन्य म्हटलेल्या गायन कलेतील वीररस उत्पन्न करणारा हा सेवागिरी महाराजांचा पोवाडा त्यांच्या चरणी अर्पण करूया। पुण्यभूमी महाराष्ट्राची, साधू संतांची, कृष्ण गोदेची, तीर्थे वसली येथे पार, सेवागिरी पुसे गावी साकार, कृपा गुरुची येथे पार जी जी। अवती भोवती घन दाट झाडी होती, वाहत येरळा नदी, परिसरात होती शांती, तिथं सिद्धनाथाची मूर्ती, येती हुडकीत पूर्णागिरी, उसे गावी चरण थांबती, जीवा शिवाच्या भेटी होती, गोंदवल्याची गुरु माऊली संतोष नवीनवी, ए पुसे गावचा तुम्ही करावा उद्धार स्वामीजी, कुणी ना वाढलं, थोरा सुन हे योगी कुना ओळखून आल, छळ करुणी गुरुदेवाची पीठ कुणी ना वाढलं, ठरविती मणी सोडावा आता हे गाव, मग सर्परूपान देव म्हणती थांबाव,
होती मग चमत्कार साकार, देई तनु सतत पिठाची धार जी जी, गर्व सगळ्यांचा गेला पार जी जी, म्हणती मग देवाचा अवतार जी